पालघरमध्ये कुपोषणाचा मुद्दा गाजत असतानाच आदिवासी विकास विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेला. विक्रमगड तालुक्यातल्या साखरे आश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींची प्रकृती अचानक खालवल्यानं एकीचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थिनी अत्यवस्थ आहे. कौशल्या असं मृत मुलीचं नाव आहे तर कमल चौधरी नावाची मुलगी अत्यवस्थ. आश्रमशाळेचे वार्डनांनी ते घेऊन आले, मृत अवस्थेतच आणण्यात आली. काल ते परस्पर घेऊन गेले असणार, कारण आमच्याकडे परत ते रिपोर्ट घेऊन नाही आले. आम्हाला जेव्हा आता फोन केला, घरी येऊन काय मुली दवाखान्यात आणलेले, तेव्हा आम्ही ठरवून आता ते जीव सोडलेलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.